आवाज विशेष कार्यक्रम में आपका स्वागत है और विशेष में आज है धुरंधर। चौंकेगा मत, धुरंधर को आप जानते हैं कि वो धुरंधर जो कहीं से भी कुछ भी करने का काम मादा रखता है और वहां से वो करके गुजर जाता है, उसको समाज में धुरंधर के नाम से लोग जानते हैं, प्रचलित शब्द है। लेकिन अशोक धुरंधर, धुरंधर उनका सरनेम है, अशोक उनका नाम है। और आपको बता दें कि अपने नाम के साथ न्याय करता हुआ उनका चरित्र है। एक मामूली क्लार्क की नौकरी किया करते थे भुसावल के कोर्ट में। लोग नौकरी के पीछे दौड़ते हैं, लेकिन सरकारी नौकरी को छोड़कर वीआरएस लिए और वीआरएस लेकर अपने आप को एक उद्यमी के रूप में स्थापित करने की जिद के साथ जीवन में आगे बढ़ रहे हैं। और वो ये जो संघर्ष है, ये संघर्ष आज आपके साथ हम शेयर करना चाह रहे हैं अशोक धुरंधर जी के पूरे पूरे स्वागत के साथ और सम्मान के साथ। धुरंधर जी, जय भीम। कार्यक्रम में आपका स्वागत है। और यहीं से शुरुआत करते हैं कि क्यों ज़रूरत पड़ी आपको सरकारी नौकरी को छोड़कर दर दर भटकने की? मी नौकरी यासाठी सोडली की मला पेमेंट कमी पडत होता नोकरीमध्ये, त्यामध्ये माझा जो उदरनिर्वाह होता तो त्या पेमेंटमध्ये भागत नव्हता। 27,000 रुपये मला पगार होता मासिक, परंतु मला 27,000 रुपये रोज पाहिजे होता। डेली 27,000 रुपये मला पाहिजे होते। हे कुठून मिळणार हे माझं शोधकाम चालू होतं 7-8 वर्षापासून। ते मला, मी उद्योग सुरू केला तरच मला ते 27,000 रुपये डेली मिळू शकतात उद्योगातून कंपनी टाकल्यानंतर, म्हणून मी ती नोकरी सोडली आणि कंपनी टाकत आहे। नोकरीत असताना हे सगळं डिझाईन करत होते तुमच्या या सगळ्या भविष्याच्या बाबतीत? हो, 7-8 वर्षापासून मी डिझाईन करत होतो सतत। त्यातच मी झोकून दिलं होतं स्वतःला की कंपनी कशी टाकायची आणि आपल्याला 27,000 रुपये रोज कसा मिळेल, मासिक सोडून 27,000 रुपये रोज कसा मिळेल याच्यामध्ये मी घोकत होतो। पण धुरंधर साहेब, मला एक गोष्ट सांगा की कंपनी टाकायची म्हणजे त्यासाठी एक मोठी जागा हवी असते, त्यासाठी एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असते, आणि कंपनी म्हटली की त्याच्यासोबत मशिनरी येत असते, आणि ह्या सर्व गोष्टींची तयारी मग तुम्ही तुमच्या या नोकरीतून केली? हो, मी इकडे नोकरी करत होतो आणि इकडे हाफ स्टडीज करत होतो। नाही पण त्याला तर धन लागतंय ना? हां, त्याला धन लागतं, पण माझ्याकडे पैसा नव्हता त्यावेळेस। नोकरीमधून मी इतका पैसा गोळा करू शकत नव्हतो, म्हणून मी असा विचार केला की नोकरी सोडल्यानंतर मला जे पेन्शन मिळेल किंवा जी ग्रॅज्युएटी मिळेल, जो पैसा मिळेल, त्यामधून मी माझी रक्कम टाकेल आणि काही लोन घेईल सरकारकडून आणि त्यातून मी कंपनी टाकेल। हा संघर्ष करताना एकदाही मनात असं वाटलं नाही की यामध्ये आपल्याला सफलता मिळेल की मिळणार नाही? माझा आत्मविश्वास होता की मला सफलता मिळाल्याशिवाय मी सोडणार नाही आहे। माझा हा आत्मविश्वास होता की मला सफलता मिळेल म्हणजे मिळेल, कारण मी पूर्ण आत्मविश्वासाने याच्यामध्ये उतरलो। हा कुठून आणला तुम्ही आत्मविश्वास? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि गौतम बुद्धांनी जे दिलेले विचार आहेत मी सतत माझ्या डोक्यामध्ये फिट ठेवलेले आहेत। कसे? तुम्ही काहीही करा, जसं डोंगरावरून पाण्याचा झरा वाहतो, पाणी वाहतं आणि त्याला अनेक अडथळे येतात, तरी ते पाणी कुठं ना कुठून मार्ग काढून जातच राहतं पुढे। तशाप्रकारे मी न थांबता त्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे मी पुढे जात राहिलो। अनेक अडचणी आल्या पण मी पुढे जात राहिलो। शेवटी एका ठिकाणी थांबलो की आपल्याला पैसा मिळाल्याशिवाय, सरकारी नियमानुसार आपल्याला जो पैसा लागतो 5-10% रक्कम, समजा 1 कोटीचे मला कंपनी टाकायची असेल लोन घेऊन, तर मला 10 लाख रुपये माझे पाहिजे होते। मी नोकरी सोडून दिली, 10 लाख मी त्याच्यातून जमवले आणि आता मी 1 कोटीचं लोन घेतो आहे। 1 कोटीच्या ऐवजी 2 कोटीची स्कीम आता मोदी साहेबांनी सुरू केलेली आहे, ते 2 कोटीचं लोन घेऊन मी माझी कंपनी सुरू करतो आहे। त्यामधून मला 27,000 रुपये रोज डेली मिळेल असा माझा आत्मविश्वास आहे। हा माझा मी हिशोब करून ठेवलेला आहे। कुठे ही कंपनी तुम्ही घालायचा विचार? मी भुसावळ MIDC मध्ये प्लॉट घेतला 15,000 फूट। MIDC मध्ये कसा घेतलाय तो प्लॉट? हां, MIDC मध्ये प्लॉट घेण्याची, कारण तिथे तर रिझर्व असतो तो प्लॉट, की जे जुने इंडस्ट्रियलिस्ट असतात, जे स्टॅबल इंडस्ट्रियलिस्ट असतात त्यांच्यासाठी असतं ते? नाही, हा प्लॉट जो आहे हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे। फक्त त्यामध्ये एखाद्या समाजाचेच लोक जाऊ शकत नाही, तर मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश कोणतेही असो, गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी असो, मराठी असो, कोणीही तो प्लॉट घेऊ शकतो। फक्त त्याची आपल्याला माहिती, म्हणजे त्याचा जातींचं आणि प्रांतांचं बंधन नाही? नाही, जातीचं आणि प्रांतांचा काहीच बंधन नाही। आपण भारतामध्ये कुठेही प्लॉट घेऊन आपण कंपनी टाकू शकतो। पण आता महाराष्ट्र सरकारने काय केलं की 22 फेब्रुवारी 2013 पासून SC ST आणि OBC आणि महिला उद्योजक यांना रिझर्वेशन ठेवलं आहे। नवीन MIDC ज्या ठिकाणी सुरू होईल त्या ठिकाणी रिझर्वेशन ठेवलेलं आहे 5-10% आणि जुने ज्या MIDCs आहेत तिथे MIDC मध्ये रिझर्वेशन नाही। त्यानंतर डॉक्टर आंबेडकर प्रोत्साहन योजना 2016
भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 125 जयंतीच्या निमित्ताने एक डॉक्टर आंबेडकर प्रोत्साहन योजना सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारने. त्याचा जी आर हा आहे. ह्या जी आरप्रमाणे तालुक्यातून फक्त एकाच माणसाला, अनुसूचित जातीच्या एकाच माणसाला तालुक्यातून हा प्लॉट मिळेल, पण त्या माणसाचा जन्म त्या तालुक्यात झालेला असला पाहिजे. मग तो प्लॉट मिळाल्यानंतर सरकार तो प्लॉट मिळवूनही देते आणि त्याची कंपनी पण उभारून देते. म्हणजे त्याला स्वतःची गुंतवणूक नसते. स्वतःची गुंतवणूक फक्त 5% टाकायची आहे. जर 1 कोटीची कंपनी टाकत असेल तो, तर त्याला 5 लाख रुपये आपले स्वतःचे पाहिजे. पण आंबेडकर प्रोत्साहन योजनेमध्ये MRDC मध्ये प्लॉट मिळतात, त्याच्यामध्ये 30% सबसिडी आहे. जर 2 लाख काय प्रोसिजर आहे साहेब नेमकी, म्हणजे कारण लोकांना या बाबतीत फार माहिती नसते आणि त्याची जाणीव नसल्यामुळे कदाचित ते धजतही नसतील या बाबतीत. कारण तुम्ही हा जो प्रयत्न केला आणि हे सगळं मिळवलं, हे कसं प्राप्त केलं आहे तुम्ही? हे असं झालं की मी कंपनी टाकू शकतो का हे एक माझ्या मनात एक विचार आला. मी MRDC मध्ये फिरत होतो की हे मोठमोठ्या कंपन्या आहे, मोठमोठे प्लॉट आहे, हे आपल्याकडून नाही जमणार, आपण तिथंच थांब. जसं सर्वसामान्य विचार करतात लोक, सर्वसामान्य लोक विचार करतात की इतक्या मोठी, अरे एक प्लॉट आपण घ्यायला गेलो 500 फूट तर तो 2-3 लाखाचा होतो, आणि एवढा मोठा 10-20 हजार फुटाचा प्लॉट जो आहे हा 1 करोड रुपयाचा होतो असेल, आणि कंपनी पाहता आपल्याला असं वाटतं की 3-4 कोटीची कंपनी आहे, हे आपण नाही, आपलं हे कामच नाही आहे. म्हणून त्या मार्गालाच आपण जात नाही. जात नसल्यामुळे आपण ती कंपनी टाकू शकत नाही. परंतु हे आपण करू शकतो. मी त्याला फाईट केलं की हे आपण करू शकतो का. मी त्यामध्ये घुसलो, सगळी माहिती मिळवली, नंतर मला समजलं की ही कंपनी आपण टाकू शकतो. फक्त गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी, जैन, पारशी, पनिया हा समाजच नाही, तर मराठी माणूससुद्धा हे टाकू शकतो आणि शेड्यूल कास्टसुद्धा टाकू शकतो. कोणी हे कंपनी टाकू शकतो, फक्त त्याच्यामध्ये जाऊन ती माहिती मिळवायची असते. फक्त ती माहिती मी मिळवली. नंतर मी बरं, ही माहिती मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या विशिष्ट ऑफिसेसकडे त्याची चौकशी केली असेल? याची माहिती कुठे कुठे उपलब्ध असते? हो, MRDC ऑफिस, रिजनल ऑफिसर MRDC, 3 ते 4 जिल्हे मिळून एक रिजनल ऑफिसरचं MRDC चं ऑफिस असते, त्यांच्याकडे जाऊन चौकशी करायची असते. आणि जे स्थानीय ऑफिसेस असतात त्यांच्याकडे? त्यांच्याकडे ही माहिती सहसा मिळत नाही, पण रिजनल ऑफिसरमध्ये ही माहिती मिळते. मग ते सांगतात की या ठिकाणी इतके इतके प्लॉट शिल्लक आहेत किंवा नाही, किंवा यांचे ऑनलाईन ॲप्लिकेशन ज्या असतात त्याच वेळेस हे फॉर्मचे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरून आपल्याला प्लॉट मिळत असतात. त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे असतो. आपण जे टाकत आहे कंपनी, त्या कंपनीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून, CA कडून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून घ्यायचा. तो प्रोजेक्ट रिपोर्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन निघाल्यानंतर अपलोड करायचा, फॉर्म भरायचा, आणि तो रिजनल मॅनेजर, रिजनल ऑफिसर MRDC धुळे नाही, MRDC त्या जिल्ह्याला ते द्यायचे. तिथले जे स्थानीय असेल, हां, स्थानिक रिजनल ऑफिसरला ते द्यायचे. नंतर ते 2 महिन्यानंतर आपल्याला बोलवून घेतात. बरं, की तुम्ही मुलाखत घेण्यासाठी ह्या दिवशी हजर राहा. तुमची मुलाखत घ्यायची आहे, तुम्ही हा प्लॉट घेत आहेत तर तुम्हाला याचं नॉलेज आहे की नाही, जी कंपनी तुम्ही टाकत आहेत त्याच्याबद्दल ते आपल्याला प्रश्न विचारतात, मुलाखत घेतात. त्या मुलाखतीमध्ये आपण पास झालो पाहिजे. जी प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये माहिती आहे तीच आपल्याला ते सांगता आली पाहिजे, तेव्हा ते आपल्याला पास करतात. मुलाखत घेताना 5 इंजिनियर त्यांचे बसलेले असतात. ते 5 इंजिनियर आपल्याला प्रश्न विचारतात की हे कंपनी तुम्ही कशी टाकणार, किती कामगारांना तुम्ही रोजगार देऊ शकतात, याच्यापासून काही प्रदूषण आहे का, रॉ मटेरियल कोणतं, पक्का माल कोणता, किती लोड लागेल, किती पाणी लागेल तुम्हाला, ह्या प्रश्नांची उत्तर तिथे द्यावं लागतात. ते बरोबर दिल्यानंतर आपली मुलाखत संपल्यानंतर मग त्याच्या 2 महिन्यानंतर ते पत्र देतात एक, की तुम्हाला हा 5,000 फूट 10,000 फूट आपल्याला जेवढी मागणी केली त्यानुसार ते पत्र येतात की तुम्हाला इतकं एवढा फुटाचा प्लॉट देण्यात आलेला आहे, तुम्ही 25% रक्कम ही 15 दिवसाच्या आत भरा. ती 25% रक्कम, कोणती प्लॉट जर तुमचा 2 लाखाचा होत असेल तर 25% रक्कम जी आहे ती 15 दिवसाच्या आत भरावी लागते, DD काढून रिजनल ऑफिसर MRDC त्या जिल्ह्याच्या नावाने. हे 15 दिवसाच्या आत भरावी लागते. 16वा दिवस निघाला नको. 16 दिवस निघाला की हे सगळं आपण जे केलेलं आहे सगळं वाया जातं, सगळं कॅन्सल होऊन जातं. आणि मग उरलेली 75% रक्कम जी आहे, उरलेली 75% रक्कम आणखी परत 2 महिन्याने पत्र येतं आपल्याला, आता उरलेली 75% रक्कम भरा, त्याच्यासाठी 1 महिना टाईम मिळतो. त्या 1 महिन्याच्या आत ही रक्कम भरायची असते. जर तुम्ही 1 महिन्याच्या आत ती रक्कम नाही भरली तर जितके दिवस ती लांबेल, लांबणीवर जाईल, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, तितक्या त्या 75% रकमेचं व्याजासहित ती 75% रक्कम भरावी लागते. तर अशा प्रकारे हे 6 महिन्याच्या आत आपल्याला ते सरासरी हा पिरियड जो असतो हा 6 महिन्याचा जातो. म्हणजे 6 महिन्यात तो प्लॉट त्या धारकाला मिळतो? हो, 3 टप्प्यामध्ये पैसे भरून तो मिळतो, एकत्र पैसे भरण्याची गरज नाही. बरं, आता ह्या सगळ्या प्रोसिजरमधून तुम्ही गेलात, आता तुम्ही काय नेमकं करत आहात? आता मी भुसावळला जो प्लॉट घेतलेला आहे त्याच्या जळगाव, तो MRDC आहे? हो, MRDC मध्ये 15,000 फूट प्लॉट घेतला आहे मी. बरं, फार मोठ्या कष्टाने घेतला. याच्यामागे 8 वर्षाचा मी याच्यामध्ये विचार केला, खूप कष्ट घेतले, त्यानुसार मला तो प्लॉट मिळाला. मी याच्यामध्ये
माहिती सगळी मिळवली, सगळे रूल्स माहिती करून घेतले अगोदर, त्या रूल्सनुसार मी गेलो आणि मला प्लॉट मिळाला. सरकार देते पण आपण फक्त त्यामध्ये गेलो पाहिजे. आता तो प्लॉट घेतल्यानंतर मी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचे झाडं खूप आहेत, कोणता प्लॅन टाकायचा त्या ठिकाणी, अगोदरच मी प्लॅन कोणता टाकायचा ह्या हा निर्णय घेऊनच मी तो प्लॉट घेतला. ती केळीची झाडं इतर शेतकऱ्यांच्या शेतात असतील? हो, इतर शेतकऱ्यांच्या शेतात लाखो करोडो केळीचे झाडं आहेत आणि ते फेकून देतात शेतकरी. केळीचे घड कापल्यानंतर ते फेकून देतात. मग ते फेकायच्या अगोदर, केळीचे घड कापल्यानंतर फेकायच्या अगोदर त्याला कापून आणायचे, एजन्सी देऊन कापून आणायचे. 500 खोड, 1000 खोड झाड ज्याला म्हणतात ते कापून आणायचे आणि त्याचे धागे तयार करायचे. ते धागे यार्न म्हणतात त्याला, लांबलचक यार्न, असे मोठमोठे बंडल असतात. ते यार्न तयार करायचे. त्या यार्नची कंपनी, यार्नची जी मशिनरी आहे ती आउट ऑफ इंडिया मिळते, आपल्या भारतामध्ये नाही आहे. ती आउट ऑफ इंडियातून मी ते मशिनरी आणून त्याची यार्न तयार करून त्यांच्यापासून साड्या, कपडे. ती मशीन तुम्ही मागवली? आम्ही आता मागवत आहे. ही मशीन हाँगकाँग, चायना, तैवान आणि जर्मनी ह्या 4 देशामध्ये मिळते. त्या मशिनरीवाल्यांशी माझा कॉन्टॅक्ट चालू आहे आता, की केवढ्याची मशिनरी होते. हां, 1 कोटीचं जर आपण लोन घेतलं असेल त्याची 1% त्याची प्रोसिडिंग फी भरावं लागते आपल्याला वर्षाला. साहजिकच एक प्रश्न माझ्यासमोर असा उपस्थित झाला आहे की ही सगळी मशिनरी आहे, ही मशिनरी उभं करण्यासाठी, याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी इतर जो खर्च आहे तो खर्च मग तुम्ही कसा उभारला? हां, मी जेव्हा नोकरीवर होतो त्यावेळेस त्या पगारातून मी हा सगळं फिरत आलो. मी जेव्हा नोकरी होतो त्यावेळेस. तो तर तुमच्या प्लॉट खरेदीमध्येच गेलाय? प्लॉट खरेदी मी माझी सोसायटी आणि फंड काढून तो त्याच्यामध्ये प्लॉट घेतला. मग ती त्याची कट ह्यासाठी, म्हणजे त्याच्या मशिनरीसाठी आणि इतर सर्व याच्यासाठी, कच्च्या मालासाठी. हां, त्यासाठी लोन मिळतं आपल्याला. तर शेड्यूल कास्ट लोकांसाठी आणि अनुसूचित जाती किंवा जमातीचे यांच्यासाठी 1 कोटी रुपये लोन मिळतं प्रत्येक बँकेकडून, अनुसूचित जातीचा किंवा जमातीचा, आंबेडकर प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत. त्यानंतर महिला, ती कोणत्याही जाती धर्माची असो, त्यांनासुद्धा 1 कोटी लोन मिळते प्रत्येक बँकेकडून. तुमच्या गावात जी, आपल्या गावात जी बँक असते त्या प्रत्येक बँकेकडून 2 कोटी लोन मिळते. एक सामान्य समस्तर असा आहे की लोक बँकांना जातात, तिथे जातात आणि जाऊन जाऊन त्यांची पावलं झिजून जातात, पण त्यांना काही लोन मिळत नाही असा एक सामान्य समज आहे. हे यांचे पावलं याच्यासाठी झिजतात की यांना रूल्स माहिती नाही. हे त्यांचे नियम माहिती करून न जाता त्या बँकेच्या समोर जातात, बँक मॅनेजरच्या समोर जातात, बँकेचे रूल माहिती न करतात. मी असा जातो त्यांच्यासमोर की पहिले अगोदर मी त्यांचे नियम माहिती करून घेतो, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन सगळे माहिती करून घेतो आणि तयारीनिशी त्यांच्यासमोर बसतो, बँक मॅनेजरसमोर. आता विचार तुम्ही काय प्रश्न विचारायचं मला, मग त्यांच्या प्रश्नाचं एका प्रश्नाचे उत्तर मी 3 देतो. इतकी तयारी करून जावं लागतं. आपले लोक, मराठी लोक तयारी करून जात नाही. बरं, ते रूल्स माहिती नसल्यामुळे ते मॅनेजर लोक प्रश्न विचारतात, त्यांची विकेट घेतात आणि यांना उत्तर देत नसल्यामुळे ते म्हणतात नाही आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही लोन. म्हणजे त्यांना असं वाटतं की यांना ह्याची जाणीव नाही म्हणून, की काय त्याचं नॉलेज नाही आहे, हे फक्त काहीतरी खर्च करण्यासाठी हे लोन घेत आहेत असं वाटतं त्यांना, मॅनेजर लोकांना. तर आपला प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला फायदा होईल की नाही, 5 वर्षाचा प्रोजेक्ट रिपोर्ट असतो तो बोलतो, त्यानुसार आपल्याला ते लोन मिळतं. मग त्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार आपल्याला ते उत्तर द्यावं लागतात बँक मॅनेजरला, त्याच्यामध्ये आपण पास झालो पाहिजे. तुम्हाला यामध्ये काही अडचण गेली? मला याच्यामध्ये काहीच अडचण नाही झाली, कारण मी याचा सर्वसामान्य म्हणजे 8 वर्षापासून मी याचा अभ्यास करत होतो, स्वतःला झोकून दिलं होतं. इकडे ड्युटी पण करत होतो, सरकारी नोकरी पण करत होतो आणि याचा अभ्यासही करत होतो. मग मी संपूर्ण याची माहिती काढली की किती लोन मिळते, कोणत्या स्कीममध्ये, भारत सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या स्कीममध्ये किती लोन मिळते, 25 लाख कोणत्या स्कीममध्ये मिळते, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना याच्यामध्ये 25 लाखाचं लोन मिळतं, त्याच्यामध्ये 8,75,000 सबसिडी आहे, 5% रक्कम म्हणजे 1.25 लाख आपल्याला टाकावं लागतात. मग या स्कीममध्ये 25 लाख घ्यायचे का, स्टँडअप मित्रा ही जी स्कीम आहे प्रत्येक बँकेकडून 1 कोटी लोन मिळते का, त्याच्यामध्ये 1 कोटी घ्यायचे, त्याच्यामध्ये 10 लाख आपले टाकायचे असतात, त्याच्या त्या स्कीममध्ये घ्यायचे का या स्कीममध्ये घ्यायचं, ह्याचा विचार करून मी स्टँडअप मित्रा निवडली. 1 कोटी लोन घेऊन 10% रक्कम आपली टाकायची, 10% रक्कम आपल्याकडे नाही आहे 10 लाख, तर सिडबी बँकेकडून थोडीफार मदत घ्यायची आणि काही माझे जो सर्व्हिसचा पैसा आला आहे तो असा मिळून तो 10 लाख तयार करणार आणि 90 लाखाचं लोन घेणार. म्हणजे अजून इंडस्ट्री उभी व्हायची आहे. 1 कोटीचं लोन घेतल्यानंतर त्याला जामीनदार देण्याची गरज नाही, हे आपल्या जनतेला माहीतच नाही. जामीनदार देण्याची गरज नाही 1 कोटीचं लोन घेतल्यानंतर. त्यासाठी हे जी CGTMSE आणि सिडबी बँक जी आहे, ही सिडबी बँक जी आहे ही आपली जमीन घेते. ही CGT, क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राइजेस, ही जी भारत सरकारची संस्था आहे ही आपली गॅरंटी घेते. आपल्याला बँकेमध्ये जामीनदार देण्याची गरज नाही 1 कोटीसाठी. या समितीला आधी लिहावं लागतं मग? हो,
आता आपण प्रोजेक्ट रिपोर्ट दिल्यानंतर आपलं लोन सँक्शन झाल्यानंतर मॅनेजर म्हणतात दोन जामीनदार घेऊन या, आपल्याकडे जामीनदार नसतात, तिथंच आपण फेल होतो. मग जामीनदार नसताना मग हा रूल आपल्याला माहिती पाहिजे की सरकार आपली जामीन घेतात. बँक मॅनेजरला सांगायचं साहेब CGTMC तर्फे आमचं गॅरंटी कव्हर करा. CGTMC ला सांगा, CDB बँकेला सांगा आमची गॅरंटी कव्हर करा 1 कोटीची. मग ते मॅनेजरचं काम की तो मॅनेजर ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो CDB बँकेला की अशी अशी गॅरंटी तुम्ही घ्या. 2 मिनटात CDB बँक आपली गॅरंटी घेते. त्या बदल्यात त्यांचा काय क्रायटेरिया असतो? हां, 1 कोटीचं जर आपण लोन घेतलं असेल त्याची 1% त्याची प्रोसिडिंग फी भरावं लागते आपल्याला वर्षाला. म्हणजे 1 कोटीला 1 लाख रुपये ते 1 कोटी फिटेपर्यंत 1 कोटीला 1 लाख रुपये प्रोसिडिंग फी आपल्याला भारत सरकारची भरावं लागते त्या CGTMSEची. मग हे परवडते. दोन जामीनदार आपल्याला 1 कोटीचे मिळत नाही. मग 1 लाख रुपये वर्षाला द्यायचे आणि जामीन तोपर्यंत कव्हर करून घ्यायचं भारत सरकारला सांग. मग त्यांना जो हा 1 लाख रुपये वर्षाला द्यावे लागतात हे रिफंडेबल असतात की नॉन? नाही, हे नॉन रिफंडेबल असतात कारण ते आपली जामीन घेतात. जर आपण लोन नाही भरून दिलं बँकेचं तर सरकार ते लोन भरून देते. परंतु जे जर सरकार आपलं जामीन घेत आहे तर 1-1 रुपयाकडे आपलं लक्ष ठेवते की तुम्ही कुठे खर्च करतात. बरं, असं असतं. तर या हा जो सगळा तुमचा प्रवास आहे आणि हा जो तुमचा सगळा संघर्ष आहे, या संघर्षामध्ये तर तुम्हाला इतक्या योजना कळल्या असतील की ज्याची काही हद्द नाही. हो, मी संसद भवनपासून इथपर्यंत आलो की PMEGP जी स्कीम आहे ही बंद केलेली होती, ती चालू करायला लावली. तिथून 2013 ती चालू झाली. इकड्यानंतर मी लोन पास केलं. आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगू इच्छाल? प्रेक्षकांसाठी मी हे सांगू इच्छितो की यांना 9 ते 10 गुण स्वतःमध्ये असले पाहिजे तर ते सक्सेस होतील. पहिला म्हणजे प्रामाणिकपणा, इमानदारी, हुशारी, चिकाटी, मेहनत, त्यानंतर नम्रता, शांतता, हिम्मत, नियमानुसार लागणारा पैसा आणि स्वतःला त्या कामामध्ये झोकून देणे, म्हणजे ज्याला समर्पण म्हणू आपण. समर्पण की हे कंपनी आपल्याला टाकायचीच आहे, स्वतःला त्यात झोकून द्यावं लागेल, तरच हे 9 गुण असल्याशिवाय हे आपण याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. तुम्हाला एका क्षणालाही असं वाटलं नाही तुम्हाला नोकरी सोडताना की इथे जर आपल्याला काही मिळालं नाही तर आपण काय करायचं? नाही, मी कोणतीच रिस्क घेत नाही. मला रिस्क वाटलीच नाही. मी मला माहिती होतं की मी सक्सेस होणार याच्यामध्ये आणि मी नाही. हे तर तुम्ही मला सांगितलं की अतिशय आत्मविश्वासानं तुम्ही हे करायला निघालात. पण तुम्हाला असं वाटलं नाही की हे जर नाही झालं तर असं होऊ शकणार नव्हतं? याचे काही दुसरे तुम्ही पर्याय ठेवून निघाले होते की हेच करायचं की दुसरं करायचं? कारण आता हे जे तुम्ही केळीच्या पानांपासनं, केळीच्या बुंद्यांपासनं, पानांपासनं धागे बनवण्याचे ही फॅक्टरी काढायचा विचार करतात, तर या व्यतिरिक्तही काही 2-3 प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवलेले होते? हां, ब्रिकेटचा होता. हे काळी कचरा जो मिळतो म्हणजे लाकडी भुसा, ओले सुकलेले नारळ, त्यानंतर तुरकाट्या, परकाट्या यांचे पावडर, यांचे पावडर तयार करून ब्रिकेट तयार करायचे. हे बॉयलरमध्ये पेटवण्यासाठी कामी येतात. त्याची कॅलरी व्हॅल्यू 4000 असते. हे बॉयलरसाठी पेटवण्यासाठी जे ब्रिकेट असतात तो प्लॅन मी अगोदर टाकत होतो. पण त्याच्यानंतर मला हे मिळालं की हे केळीचे झाडं खूप आहेत इकडे. हे केळीच्या झाडापासून जो धागा तयार होतो तो धागा आपण तयार करायचा. जो 5 फुटाचा धागा तयार होतो त्याला एवढी किंमत नाही, परंतु त्या 5 फुटाच्या धाग्यापासून पुढची जी स्टेप आहे ज्याला यार्न म्हणतात, की जो बंडल तयार होतो तो सिल्की धाग्याचा असतो, त्या सिल्की धाग्याला भरपूर मागणी आहे. त्यासाठी मी काय केलं की माझी कंपनी उभारण्याच्या अगोदर, लोन घेण्याच्या अगोदर, प्लॉट घेण्याच्या अगोदर मी इंटरनेटवर जाहिरात दिली माझ्या कंपनीची. खोटं बोल पण नेटून बोल याला म्हणतात. खोटं बोल पण नेटून बोल ही पॉलिसी मी वापरली. ती कशी वापरली की मी जाहिरात देऊन टाकली सुमित एंटरप्राइजेस आणि बनाना फायबर यार याची इंटरनेटवर मी जाहिरात देऊन टाकली. इंडिया मार्ट थ्रू पूर्ण जगात जाहिरात गेली. मला 15 देशांकडून ऑर्डर आली की आम्हाला 100-100 टन हा धागा पाहिजे. मला समजून येईल की माझे ग्राहक कोण आहेत, किती आहेत आणि किती टनचे आहेत. हे माझी कंपनी सुरू व्हायच्या अगोदर मी ग्राहक पाहिले, मिळून घेतले. मग त्या लोकांना काय उत्तर दिलीत तुम्ही? त्या लोकांना मी उत्तर दिले की माझी कंपनी अजून सुरू नाही, सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला देईल. नंतर भारतातून मला ऑर्डर आल्या. जपान, सिंगापूर, स्वित्झर्लंड, कॅनडा, दुबई, मलेशिया, इटली, श्रीलंका, पाकिस्तान, इथून मला दुबई, थायलंड, इथून मला ऑर्डर्स आल्या की हा धागा आम्हाला पाहिजे. याच्यापासून साड्या, कपडे, ड्रेस मटेरियल, शूटिंग, शर्टिंग, पडदे सगळे होतात, गालीचेसुद्धा तयार होतात. ह्या धाग्यांची मागणी याच्यासाठी मला आली. त्यानंतर भारतातूनसुद्धा याची मागणी आली. माझ्याकडे इतके ग्राहक झाले की मी एका ग्राहकालासुद्धा माल पोहोचवू शकत नाही. माझ्याकडे फक्त 3 टन माल तयार होईल महिन्याला, पण यांनी मला सरासरी 2-2500 ते 2500 टनची मागणी केली आहे भारतातून आणि बाहेरच्या देशातून.
मी इतका माल तयार नाही करू शकत. बरं, मला हे सांगा की तुम्ही ही या कंपनीच्या बाबतीत विशेष याची कुठून माहिती मिळाली तुम्हाला, की ही माहिती तुम्ही स्वतः शोधली, की याचं काही ट्रेनिंग घेतलं, काही प्रशिक्षण घेतलं? कारण याचा एक मार्केट सर्व्हे पण असतो, याच्या निर्मितीच्या संदर्भानं जी माहिती, जी टेक्निकल जी माहिती पाहिजे असते ती देखील हवी असते. त्याचं टेक्निकल नॉलेज तुमच्याकडे आहे? नाही, माझ्याकडे टेक्निकल नॉलेज काहीच नाही. मी फक्त MA झालेलो आहे आणि ज्युनियर क्लर्क म्हणून मी कोर्टमध्ये सर्व्हिसला होतो. माझे टेक्निकल नॉलेज काहीच नाही, पण मी त्याच्यामध्ये मध्ये घुसलो. आणि नाही, याचं काही प्रशिक्षण वगैरे घेतलंय मग? नाही, प्रशिक्षण काहीच नाही घेतलं. मी फक्त त्याचा अभ्यास करत राहिलो. बरं, हे कसं तयार होतं धागा? मग त्या मशिनरी जे बनवतात त्या मशिनवाल्यांकडे गेलो. या धागा तयार करण्याची पद्धती जी आहे, तुमची मशीन बनवते ना, ते मला अशा अशा प्रकारची मशीन पाहिजे. ते म्हणाले हो, आम्ही देतो तुम्हाला मशीन. मग आपल्याला टेक्निकल नॉलेज घेण्याची गरज नाही. फक्त उसाचा रस आपण काढतो, तशा प्रकारचा धागा आपण मध्ये पट्टी टाकायची, झाडाची पट्टी बाहेर उडायची, असा धागा तो निघतो. याला ट्रेनिंग घ्यायची आवश्यकता नाही, टेक्नॉलॉजी याची काहीच एवढी नसते खास. बरं, किती मजुरांची ही इंडस्ट्री असेल? याला एक मशीनला एक माणूस पाहिजे. आपण जर 25 मशीन ठेवल्या तर 25 लोक काम करतील. कटिंग मशीनला 2 माणसं पाहिजे, मॅनेजर, क्लर्क आणि सिक्युरिटी गार्ड. बरं, आता तुम्ही अगदी सुरुवातीला किती मशीन्स ठेवायचा विचार केलेला आहे? मी मशीन, माझा सरासरी 2 कोटीचा प्रकल्प आहे, तर माझ्या मशीनरी 7 आणि 25, सरासरी 32 मशीनरी राहतील आणि 2 कटिंग मशीन, 34 मशीन राहतील माझ्या. 34 लोकांना मी काम देईल. म्हणजे 34 लोक तुमच्या या इंडस्ट्रीचा भाग असतील? हो. एक आपला वेळ देखील आता संपायच्या तयारीत आलेला आहे. मी एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडनं घेऊ इच्छितो आणि ती माझी जिज्ञासा देखील आहे की हे सगळं करत असताना जे तुम्ही पर्याय म्हणून ठेवलेत, त्या पर्यायी कंपन्यांवर, त्या पर्यायी फॅक्टरीजवर, त्यावरही तुम्ही भविष्यात काम करायचा विचार करता आहात? कोणत्या कंपन्या? म्हणजे आता तुम्ही या सुताचं तर तुम्ही सुरू केलं आहे, म्हणजे ते करता आहात. या व्यतिरिक्त तुम्ही पर्याय म्हणून जे ठरवलं होतं की हे नाही तर हे करायचं, ब्रिगेडचं, ब्रिगेडचं मी पूर्णपणे कॅन्सल केलं. मी पूर्णपणे आता धागे तयार करण्याच्या कंपनीमध्ये उतरलो, कारण याला खूप मागणी आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं, एक म्हणजे उद्योजक म्हणून आता तुम्ही स्वतःला उभं करत आहात, तुम्हाला काय वाटतं की एकावेळी खूप साऱ्या इंडस्ट्रीज उभ्या केल्या जाऊ शकतात अगदी सुरुवातीपासून? हो, केल्या जाऊ शकतात. आपल्या मनावर आहे, फक्त पैसा पाहिजे आपल्याकडे आणि नॉलेज पाहिजे. आता ही कंपनी टाकणार मी इंडियामध्ये एकटा आहे. मशिनरीसुद्धा इंडियामध्ये नाही आहे. ही कंपनी टाकणार मी इंडियामध्ये एकटा आहे. आता मी संसद भवनमध्ये जाईन, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलतर्फे मी हे लोन घेईल. चला, तुम्ही या अतिशय घाईत तुम्ही आमच्यासोबत इतकं सगळं बोललात आणि शेअर केलं. एक शेवटची टिप्पणी की आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? आपल्या प्रेक्षकांसाठी माझा ह्या संदेश आहे की कोणत्याही प्रकारची भीती मनात ठेवू नका. तुम्हाला जी कंपनी टाकायची असेल तर त्याचं पूर्ण पहिले नॉलेज घ्या, पहिले की प्लॉट कसा मिळतो, लोन कसं मिळतं, त्याच्या प्रोसिजर काय. त्या बँक मॅनेजरने मागितलेले कागदपत्र पूर्णचे पूर्ण त्यांना द्या, तरच तो तुम्हाला लोन देईल. तुमची टेक्नॉलॉजी, तुमच्या मनामध्ये असणारा जो काही बुद्धिमत्ता आहे तुमची, ती त्याला दाखवल्याशिवाय, तुमच्या कंपनीबद्दल जे काही नॉलेज तुम्हाला आहे ते नॉलेज दाखवल्याशिवाय तुम्हाला ते लोन मिळणार नाही. म्हणून तुम्ही पूर्ण नॉलेज घेऊन आणि पूर्ण स्कीमचा अभ्यास करून त्या मॅनेजरकडे बसायला पाहिजे. त्याच्या प्रश्नाची उत्तरं मागतील, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही दिली पाहिजे परफेक्ट अगदी. याच्यामध्ये वशेला कोणताच चालत नाही. लोक म्हणतात की हे लोन घेतात देतात पण काही पर्सेंटेज घेतात. कोणी पर्सेंटेज घेत नाही. माझ्याकडून कोणी पर्सेंटेज घेतलेलं नाही. मी 50 लाखाचं लोन पास केलं होतं, कोणी पर्सेंटेज घेतलेलं नाही, ना प्लॉटसाठी ना लोनसाठी. हे माझी बुद्धिमत्ता जी आहे त्या बुद्धिमत्तेवर सगळं लोन पास झालेलं आहे, त्या बुद्धिमत्तेवर मला प्लॉट मिळालेलं आहे. जो करना चाहते हैं वो पूरी तरह से तैयारी के साथ करें और उसकी सारी बारीकियों के साथ और उसकी खूबियों के साथ अगर करें, पूरे समर्पण के साथ, आत्मविश्वास के साथ, जो बहुत ज़रूरी चीज़ है. धुरंधर ये बात बार बार कहे जा रहे हैं कि आत्मविश्वास ये हमें ऊंचाई तक लिए चलेगा और ये हमें बेहतर भी बनाएगा और यही सफलताएँ भी ले आएगा. अशोक धुरंधर जी से ये बात हो रही थी. एक ऐसे उद्यमी जो बहुत ही निचले स्तर से और बहुत ही कमज़ोर स्थिति से आगे बढ़ते हैं, लेकिन बड़े आत्मविश्वास के साथ एक बड़े इंडस्ट्रियलिस्ट के रूप में अपने आप को स्थापित करने जा रहे हैं. अशोक धुरंधर जी को इस मंच से, इस जगह से हम लोग बहुत सारी शुभकामनाएं देते हैं, बहुत सारी बधाइयां देते हैं. और अशोक जी, आप हमारे साथ आए, हमसे बातचीत की, इस पूरी बातचीत के लिए आपका बहुत धन्यवाद. मित्रों, बने रहिएगा आवाज़ इंडिया के साथ, प्रोग्राम आगे भी जारी है.